स्वच्छतेचा शहराला संदेश देणारी नगर परिषद अस्वच्छतेच्या रस्त्याकडे पायवाट करत असेल तर शहराचे चित्र कसे असेल। दर्यापूर शहराला करोडो रुपयाची इमारत नगर परिषदेला मिळाली, परंतु सदर इमारत हेच अस्वच्छतेचे संदेश देताना दिसत आहे। नेहमी वादाच्या चक्रव्यूहात असलेली नगर परिषद दर्यापूर हे जिल्ह्यातील एकमेव नगर परिषद म्हणायला काही हरकत नाही। संपूर्ण महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे, परंतु दर्यापूर नगर परिषदेमध्ये गुटखा बंदी नाही का असा सवाल पाहिलेल्या चित्रातून निर्माण होत आहे। नगर परिषदेच्या आवारात गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारलेल्या रांगोळलेल्या आखलेल्या दिसतात। जर नगर परिषदेमध्येच अशा चित्रविचित्र गुटखा खाऊन रांगोळी असतील तर शहरात गुटखा बंदी आहे की नाही असा दर्यापूर शहरात हे महाराष्ट्रात आहे की नाही असाही प्रश्न पडतो। जर नगर परिषदेमध्येच अशा चित्रविचित्र गुटखा खाऊन रांगोळी असतील तर शहरात गुटखा बंदी आहे की नाही किंवा दर्यापूर शहर हे महाराष्ट्रात आहे की नाही असाही प्रश्न निर्माण होतो। करोडो रुपयांची नगर परिषदेची इमारत बांधून उत्तम प्रकारे कलर करून देखील नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर गुटखा खाऊन गुटख्याच्या पिचकाऱ्या फेकून रंगरंगोटी केल्या जात आहे, परंतु अधिकारी सुद्धा गुटखा खाऊन मौन धरले आहे का असा प्रश्न देखील पडतो। आपले शहर आपली जबाबदारी, तसेच आपली इमारत आपली जबाबदारी हे समीकरण नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना लागू होत नाही का, अशा अनेक प्रश्न निर्माण होतात। आता हे पाहणे गरजेचे की नगर परिषद दर्यापूर मारलेल्या या गुटख्याच्या पिचकाऱ्या केव्हा साफ करणार। सह्याद्री माझा न्यूज करिता सूरज देशमुख दर्यापूर।